काय झालं पटवर्धन? मीरा, धनंजय बेपत्ता झाल्यापासून वहिनींचे दोन्ही भाऊ कंपनीत आलेले नाहीयेत. पण मग त्याचा काय संबंध? राणीने धनंजय बेपत्ता झाल्याचा संशय त्या दोघांवर आणि पर्याय आणि वहिनींवर घेतलाय. नाही देणार पावरा भेटर नाही. काय करशील तू? चला मिस्टर धनंजय सरदेसाई, जगासमोर येण्याची वेळ झाली. बोलो तिवारी. मैडम आप केबिन में ही है ना? हाँ मैं धनंजय के केबिन में हूँ. क्यों? आपसे बात करनी है. ऊपर मत आना, किसी ने कुछ सुन लिया तो प्रॉब्लम होगी. ऑलरेडी मी ऑफिस मध्ये आली आहे तर सगळे अलर्ट झालेत. क्या हुआ? लेकिन मैडम फोन पर. तिवारी क्या हुआ है? मैडम मीरा मैडम और गायत्री मैडम पटवर्धन साहब के पास गई है. मला माहिती आहे त्या दोघी तिकडे का गेल्यात. तुम गाडी निकालो. जी मैडम. ऍडव्होकेट जाधवांना आतमध्ये पाठव. यस. मिस्टर जाधव, मगाशी मी तुम्हाला धनंजयच्या बिल बद्दल विचारलं होतं. मॅडम मी खरंच सांगतो, सरांच्या बिल विषयी मला काहीच कल्पना नाहीये. हा त्यांनी जर बाहेरच्या कुठल्या लॉयर कडून करून घेतलं असेल ना तर त्याची इन्फॉर्मेशन मी काढतो मॅडम. हा त्याची काहीच गरज नाही आता. धनंजयचं विल. इथेच होत, याच ऑफिस मध्ये, याच केबिन मध्ये. तुम्हाला काहीच माहिती नव्हतं याबद्दल. एनीवे, थँक यू सो मच फॉर युअर कॉपरेशन मिस्टर जाधव. सॉरी मॅडम. जाऊ शकता तुम्ही. यस मॅम. मिसेस साने. Yes, madam. धनंजय ऑफिसला येईपर्यंत मी अधूनमधून ऑफिसमध्ये येत जाईल. मिस्टर पटवर्धनांना थोडी स्पेस देणं गरजेचं आहे, त्यामुळे जोपर्यंत ते जॉईन करत नाही तोपर्यंत प्लीज मला असंच कोऑपरेट करत राहा. शुअर मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू ऑल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? हा
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.